कामोठ्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात आणि सुषमा पाटील विद्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन उत्साह आणि जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत सुषमा पाटील विद्यालयात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि जनसंपर्क कार्यालयात भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, मंदार पनवेलकर, रमेश गोवारी, भाऊ भगत, महिला मोर्चाच्या अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. स्वतःची राज्य घटना नाहीये आणि या इथे आपण 75वी इथे घटना आपण आज रिपब्लिक डे आहे तो साजरा आपण करत आहोत. खरोखर मोठी गोष्ट आहे. आपली ही घटना आहे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याच्यावरती आधारित आहे. हा देश आपल्याला जर महान करायचा असेल तर आपल्याला आपल्या घटनेवरती विश्वास ठेवणं हे आवश्यक आहे. कोणत्याही पुस्तकाच्या अपेक्षा, कोणत्याही धर्माच्या अपेक्षा आपल्याला या घटनेवरती विश्वास जर ठेवायला पाहिजे. आजपर्यंत आपल्या देशाने जी प्रगती गाठलेली आहे आपल्याला आणखीन आणि आणखीन प्रगती गाठायची असेल तर या घटनेवरती विश्वास ठेवायला लागेल, घटनेप्रमाणे वागायला लागेल. म्हणूनच मी आपल्या सर्वांना मी आवाहन करेन की जेव्हा जेव्हा आपल्याला कोणत्याही आनंद हा व्यक्त करायचा असेल, आपल्याला जेव्हा कोणत्याही प्रकारचं दुःख व्यक्त करायचं असेल त्यावेळेला आपण दुसऱ्यांना न्याय देत आहोत का, न्याय मागण्याची त्यांना आपण सवलत देत आहोत का, त्यांना आपण त्यांच्या सोबतचं बंधुत्व हे आपण पाळतो आहोत का, त्यांना आपण समान न्याय देत आहोत का, समता पाळत आहोत का आणि त्याचबरोबर त्यांचं स्वातंत्र्य हे आपण मान्य करत आहोत का, यांच्याकडे पाहणं हे आवश्यक आहे. जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर नक्कीच आपला भारत आणखीन आणि आणखीन प्रगत होत जाईल. आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल, आपल्या आप्तस्वकीयांना त्याचा फायदा होईल. तरी या सर्व चार गोष्टी आहेत या आपण पाळूया, आपली घटना ही समृद्ध करूया आणि भारताला मोठं राष्ट्र करूया. यासाठी मी आज आपल्याला सर्वांना या राज्यघटनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. रिपब्लिकन भारताच्या 75व्या या रिपब्लिकन डेच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.